समाजात वावरत असताना प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र आजही ट्रान्सजेंडर या समुदायाला एका वेगळ्या नजरेतून बघितलं जातं. मात्र ईश्वराने प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये काही ना काही वेगळेपण बहाल करत त्याला इतरांपेक्षा भिन्न केलं असतं. अशातच नागपुरातील विश्वममत्व या फाउंडेशनच्या वतीने ट्रान्सजेंडर समुदायातील मेट बांधून नागपुरात कार्यरत असलेला मुद्रा डान्स ग्रुप हा अस्तित्वात आला असून या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देत अनेक ठिकाणी डान्स सादर करत या ग्रुपने अनेकांची मने जिंकली आहे. त्यांच्या या कलात्मक प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम नमस्कार. हा ग्रुपचं नाव मुद्रा हे ग्रुप आहे आणि इथे 15 ट्रान्सजेंडर आम्ही परफॉर्म करत असतो. इथे कोरिओग्राफर आहे. तसं पाहायला गेलं पूर्ण LGBTQ समुदायाच आहे, कारण आमच्याकडे कोरिओग्राफर पण आमच्याच कम्युनिटीतला आहे. इवन दो काही डान्स परफॉर्मन्स असे आहे की जे आपल्या लेवलवर कुठेतरी प्रोफेशनलच आहे आणि प्रत्येक क्षेत्रामधून आलेले आहे. जसं कुठे ना कुठे आम्ही बेगिंगमध्ये पण होतो ट्रान्सजेंडर म्हणून, आमचं बेगिंगकडेच लक्ष दिलं जातं की काही लोक बेगिंगचे मधून आहे, काही पार्ट टाईम जॉब करत आहे. मी स्वतः एका संस्थेमध्ये काम करत असते. मी ट्रान्सजेंडर सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी माझं काम कार्यरत आहे मी. आणि कुठे ना कुठे प्रत्येक क्षेत्रामधून आम्ही आलेलो आहोत. कुठे ना कुठे हा विचार असा होता की आमच्यामधला असलेला कलाकार आणि आमच्यामधली असलेली कला ही कुठे तर कुठे समोर यावी. आणि मग समोर यावी तर मग ती कशी, कारण शेवटी हीच म्हणतो की संधीची गरज सगळ्यांनाच असते. तर ती संधीची गरज आम्हालासुद्धा होती, कारण रूपवान होणे, सौंदर्यवान होणे किंवा नाजूकपणा असणे हे सृष्टीच्या नियमानुसार ते आम्हाला मिळालंच आहे. एका स्त्रीला बनवतावेळी कुठेतरी भगवंताने प्रत्येक कलाकृती आमच्यामध्ये साकारली आहे, एका स्त्रीमध्ये साकारली आहे, तशीच आमच्यामध्ये साकारलेली आहे. तर आम्ही पाककला म्हणा किंवा मॉडेलिंग म्हणा, ॲक्टिंग म्हणा किंवा डान्स म्हणा किंवा आम्ही एखादं क्राफ्टिंग म्हणा किंवा डिझायनिंग म्हणा, या सगळ्या क्षेत्रामध्ये हो आम्ही. असं कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये नाही आहे, पण संधी न मिळाल्या कारणाने आम्ही कुठेतरी मागोवरच होतो. पण आज असं झालेलं आहे की माझे मित्र जे होते त्यांनी ठरवलं की आपला एखादा डान्स ग्रुप असावा, कारण प्रत्येकजण आले ट्रान्सजेंडर म्हणून फोटो काढून गेले, ट्रान्सजेंडर म्हणून त्यांना न्यूट्रिशन्स पाठवून गेले, ट्रान्सजेंडर म्हणून त्यांना कुठेतरी न्यूज कवर करायची होती म्हणून त्यांना कुठेतरी प्लेसमेंट दिले, त्यांना ओझे वाहून घेण्यात आले त्यांच्याकडून. पण इथे फक्त नुसतं कामाने नाही तर नाव कमवल्यानंतर त्या संधी तयार होतात की ते ऑपॉर्च्युनिटीज मग कुठेच कोणाजवळून काढता नाही किंवा हातातून घिसकता नाही. तर एक विचार असा झाला की आपला एक डान्स ग्रुपच छान तयार झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रत्येक डान्सर असला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन न होता कुठे ना कुठे फक्त त्या डान्सर, त्या डान्सरची कला आणि त्या कलाकाराचा सन्मान बस तिथेचपर्यंत. कारण कुठल्याही जेंडर किंवा या गोष्टीचं मॅटर न करता फक्त हा जो डान्स ग्रुप आहे याच्याचकडे फक्त लक्ष देण्यात यावं असं स्वप्न होतं. हळूहळू 7 लोकांचा हा पहिल्यांदा ग्रुप होता. SCZCC जे आपलं नागपूरचं आहे तिथे आमचं पहिलं परफॉर्मन्स झालं. त्यानंतरच आमचं असं झालं की हळूहळू ते मोती जमत गेले. त्या मोतीची आज एवढी मोठी माळ झाली आहे की आम्ही 15 ट्रान्सजेंडर मुद्रा ग्रुप नावाने इथे आम्ही नागपूरमध्ये प्रसारण करत असतो. आतापर्यंत आम्ही आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव म्हणून आहे कुरुक्षेत्रला, आम्हाला तिथेही संधी मिळालेली आहे. खासदार महोत्सव जे नितीन गडकरी साहेबांच्या अधिरेखेत आपल्या नागपूरमध्ये होत असतो त्यांच्या हाताने आम्हाला फेलिस्ट्रेशनसुद्धा झालेलं आहे, तिथेसुद्धा आम्हाला चान्स मिळाला आहे. आणि नुकताच रद्द झालेला आहे पण त्याच्यानंतरही समोर तो कार्यक्रम ढकलण्यात आला जो दिल्लीमध्ये मिनिस्ट्री लेवल कल्चर ऑफ मिनिस्ट्री म्हणून कलर्स ऑफ इंडिया याचं पण आम्ही आम्हाला तिथे संधी मिळाली. आम्ही तिथेही परफॉर्म करूनच आलेलो आहोत. आपल्या कलेच्या माध्यमातून आम्ही आज स्वतःला सिद्ध करू शकलो आहे या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे. मात्र समाजाने देखील आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाच्या निर्मितीचा स्वीकार करावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.